बद्ध पद्मासन। हे आसन करताना प्रथम पद्मासनात बसा। आता आपला उजवा हात आपल्या पाठीच्या मागून पुढे आणून उजव्या पायाचा अंगठा धरा। हीच क्रिया डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून करा। या स्थितीला बद्ध पद्मासन असे म्हणतात। या स्थितीत काही सेकंद थांबून हळूहळू पूर्वस्थितीत परत या। या आसनाच्या नियमित सरावामुळे गुडघे आणि नितंबाचे सांधे बळकट होतात। आपले हात, खांदे, पाठीचे स्नायू लवचिक होतात। शरीरात रक्तप्रवाह वाढतो। कमरेचे दुखणे अथवा पाठीच्या मणक्याला कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये। खांद्यांना अथवा हातांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।